महाराज आज प्रत्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन आणि जतन कामाला सुरुवात होते. काय काय आता इथून पुढे काम? आज खरं तर या मंदिर समितीच्या दृष्टिकोनातून फार मोठा भाग्याचा दिवस आहे, कारण महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पामध्ये 73 कोटी 80 लाखाची तरतूद केली. त्याला आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेब यांनी मान्यता देऊन या प्रत्यक्ष कामास आज सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मंदिराचे काम होणार, मंदिराचे काम होणार, मंदिराचे काम होणार हेच याची चर्चा चालू होती. पण या शासनाच्या अतिशय प्रयत्नामुळे व पांडुरंगावरची या सर्वावरची अतिशय निष्ठा पाहून या प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात झालेली आहे आणि आत्तापासूनच आज कामाला सुरुवात होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रथमतः आज आपण जे 73 कोटी आपल्याला रुपये मिळालेले आहेत त्यातून पहिला वर्ग 26 कोटीचा आज आपण केलेला आहे. त्याच्यातून आज आपण इथं जे बाजीराव पडसळगी पाहत आहे या बाजीराव पडसळगीच्या तेथील संपूर्ण वरचा स्लॅब असेल, खालची फरशी असेल आणि त्याच्यानंतर पांडुरंगाचा जो मागचा शनीचं मंदिर आहे तो भाग असेल, गर्भगृह पांडुरंगाचा गर्भगृह असेल, सोळखांबी असेल, चारखांबी असेल आणि त्याच्यानंतर आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतरचा जो उजवा भाग आहे आज जिथं आपण जुनं आज जिथं सगळं स्टोरेज वगैरे आहे आज तिथल्या कामाला सुरुवात होणार आहे. पण सगळ्यात पहिले बाजीराव पडसळगीच्या कामाला सुरुवात होऊन असा आमचा प्रयत्न राहील की हे काम माघवारीच्या आत बाजीराव पडसळगीचं परिपूर्ण व्हायला पाहिजे. पण त्यांनी आम्हाला कमीत कमी 3 ते 3.5 महिन्याची त्यांनी आम्हाला मुदत दिलेली आहे. पण त्याच्याही आत लवकरातल्या लवकर परिपूर्ण करायचा प्रयत्न राहील.